बरोबर वाटतोय ना, मस्त ना, पण त्याचा बल्ब तो आणूया ना आपण. हा बल्ब नाहीये तर लॅम्प आता फायनली ठेवलेला आहे इथे बेड साइड टेबल वरती, आणि अक्वा कलरचा लॅम्प आणलाय. हे अंकिता आणि राहुलचं सिलेक्शन. आम्ही ब्लॅक टेबल म्हणून कॉम्बिनेशन त्याला करावं म्हणून अक्वा कलर आम्ही चूज केलाय. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो फायनली साईड टेबलवरचा लॅम्प आलेला आहे. खरं तर आज आमच्याकडे सगळं अनबॉक्सिंग प्रकार चाललाय. सगळ्यात आधी लॅम्पचं अनबॉक्सिंग केलंय. जेव्हा हे टेबल आम्ही घेतलं त्याच ब्लॉग्समध्ये मी सांगितलं होतं की या टेबलवरती आपण शोपीस किंवा फ्रेम किंवा एखादा लॅम्प ठेवू शकतो, पण आमच्याकडे राहूचं म्हणणं होतं नाही लॅम्पच घ्यायचा आहे. सो फायनली हा लॅम्प आणलेला आहे आम्ही. राहू आवडला ना तुला? येस. आता आपण बल्ब आणून लावूयात. मस्त मस्त. ओके, हा ते ठेवून दे, लागेल आपल्याला तो. नाही बॉक्स राहू दे सध्या. तर हा सिरॅमिक टेबल लॅम्प आहे, होम सेंटर मधून आणलाय आम्ही, आणि यात बरेच कलर्स अवेलेबल होते पण आम्ही हा अक्वा कलर आणलाय. तर 599 रुपीजला आम्हाला हा लॅम्प मिळालाय. डेकोर साठी बघाल तर अगदी मस्त आहे आणि तसा रिझनेबल सुद्धा आहे. यात काय खेळायचंय तुला? त्याच्यात त्या पट्ट्या आहेत ना, त्या हव्या आहेत त्याला. हे बघ, हे घे, हे तुला रस्ता म्हणून युज करता येईल तुझं. बघू दे, या बॅग मध्ये आहेत ना गाड्या सगळ्या. गाड्या नाहीये, खेळणी. खेळणी हे बघ, यात असेल ते तू खेळू शकतोस त्याच्यावर. तर आजचा हा ब्लॉग आम्ही थोडा उशिरा सुरू केलाय. मगाशीच आमचं लंच झालं आणि परवा आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा काही वस्तू आम्ही आमच्या बरोबर घेऊन आलो होतो, जे रिसेंटली आम्ही ऑनलाईन शॉपिंग केलं होतं या नवीन घरासाठी. छोट्या छोट्याच वस्तू आहेत त्या, पण त्याचं अनबॉक्सिंग करायचं राहिलं होतं कारण 2 दिवस आमचे पूर्ण बाहेर गेले, तर म्हटलं आज आता अनबॉक्सिंग करूया. आणि अजून एक वस्तू आणली होती, ती म्हणजे आपल्या बेड साईड टेबल जे घेतलं आहे त्याच्यावरचा लॅम्प, तो आता तुम्ही पाहिला असेलच. आता बाकी काय काय वस्तू आणल्या आहेत त्याचं अनबॉक्सिंग आम्ही करणार आहोत. सो तुम्हाला ते या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. कुठला करतेस तू? गुरुज बघितलीस ना एकदा? आय गेस हा एकदा चेक केलंय, पण प्रॉपर हा लावायचं राहिलंय आपलं. या काही वस्तू आणल्या आहेत. वस्तू मोठी आहे, कॉस्ट वाईज छोटी आहे. येस. एक एक कसं बॉक्स कसं ठेवलाय तो राहूसाठी खेळायला लावायचे. राहू एक तू आता कलर तू मला हेल्प करणार आहेस का अनबॉक्सिंगला? अनबॉक्सिंग करायचं पहिले तू बॉक्स सांग कुठला करूया. 2, 3, 4 कुठला करायचा? 2. तर सगळ्यात पहिले ह्याचं अनबॉक्सिंग करून बघूया. तर ह्यात आम्ही हे दोन मागवले आहेत, ते म्हणजे बाथरूम आणि वॉशरूम मधले जे आपले स्टँड असतात ते मागवले. कलर कॉम्बिनेशन मस्त घेतलंय ना हे, मस्त गोल्ड आणि ब्लॅक कलर. ऍक्च्युली आमच्या ज्या टाईल्स आहेत ना त्या लक्षात घेऊन मी आणि पुष्करने हा कलर चूज केला होता. आम्हाला ही गोल्डन पट्टी फार आवडलेली म्हणून हे आम्ही मागवलंय. पॅक ऑफ 2 होता हा त्याच्यामुळे. आणि इथे स्क्रू लावायचे आपल्याला ज्या अँगलला हवंय तसं आपण फिट करायचंय. हे अमेझॉनवर अवेलेबल आहे, प्रोडक्टचं नाव आम्ही तुम्हाला इथे खाली येत असेल. येस, आम्ही जी काही प्रोडक्ट्स आता तुम्हाला दाखवतोय त्या सगळ्याचं नाव तिथे मेन्शन करूच, आणि प्लस डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक तुमच्या बरोबर शेअर करेन त्या सगळ्याची. हे मला काय वाटतं माहिती आहे का, एक तर स्क्रूने सुद्धा फिट करू शकतो और हल्ली ते स्टिक वाला येतं ना. अच्छा, ते दिलंय का स्टिकर? हे बघ ना, एकात दोन पट्टे आहेत, बघायला पाहिजे, ट्राय करू. एक ट्राय करून बघूया आपण. तर हे होतं आपलं पहिलं प्रोडक्ट. त्याच सगळ्या स्वस्तात मस्त आम्ही नवीन घरासाठी छोट्या छोट्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच आहेत. डे टू डे यूज साठी ज्या वस्तू लागतात. आता नेक्स्ट बॉक्स, नेक्स्ट बॉक्स मध्ये बघूया काय आहे ते. हो, पण तुला जरी माहिती असलं तरी व्ह्यूअर्सना माहित नाही ना, त्यांच्यासाठी एकदम एक्साइटमेंट काय आहे. यस, काय मागवलंय अंकिताने ऑनलाइन? पाहते मस्तच. तर हे टीन मी असे कलरफुल स्मॉल वुडन कंटेनर्स मागवले होते. छान त्याला असा एक ट्रायंगल असा ट्रे आहे आणि त्यात तीन हे छोटे छोटे कंटेनर्स आहेत किंवा मुखवास असतात टेबलवरती आपण ठेवू शकतो. त्या दृष्टीने मी खरं हे मागवलंय. नाऊ थर्ड बॉक्स, अंकिताचं फेवरेट. तर हे मी सांगतो काय आहे, तर ही आहेत कुशन कवर्स. हे काय वरचं? राहू साठीच वेगळं मागवलेलं कार्टून. तर आमचा हॉल मधला जो सोफा आहे त्याच्यावरती ज्या पिलोज आम्ही ठेवणार आहोत त्याच्यासाठी हा मी 5 सेट मागवलाय. इंडिगो कलरचा आहे आणि वेगवेगळी प्रिंट आहे. सो ही एक पहिली प्रिंट आहे, ही दुसरी प्रिंट,
ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी, सहावी. सहा आहे. येस, पाच नाही आहेत, सहा आहेत. ह्या क्वेश्चन सुद्धा आम्ही रिसेंटली मागवल्या होत्या आणि त्याची आता कव्हर्स आलेली आहे. कुशन सुद्धा आम्ही ऑनलाईन अमेझॉन वरूनच मागवले होते. छान पॅक आल्या होत्या आणि त्याचं एक फीचर असं होतं की त्या पॅक होत्या तुम्ही ओपन केल्यानंतर नॅचरल एअरने त्या अशा फुगलेल्या आहेत. वस्तू खूप छोट्या छोट्या आहेत, अगदी कव्हर्स, हा सेट, जार सेट, कंटेनर सेट किंवा अगदी आपल्या घरगुती जी लागतात त्या वस्तू आहेत या. राहू आवडलं का? मी तुला दाखवतो काय काय याच्यात. काय त्याचा फेवरेट आहे? डॅडी पिग, मम्मी पिग, पेपा, जॉर्ज, सुजी स्टी. आणि अजून एक, हे मी असा एक छोटासा रॅक मागवलेला आहे इथे किचन मध्ये काही गोष्टी अरेंज करून ठेवायला. सिम्पल चहा साखरेचे डब्बे ठेवले, इथे खाली मिसळण्याचा डब्बा ठेवला. सो आता हे जरा मी अरेंज करून ठेवणार आहे, पण हा एक मी मागवलेला. मॉड्युलर किचन होईपर्यंत थोडंसं आम्ही या छोट्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती ऍडजस्ट करणार आहोत. मॉड्युलर किचन नेक्स्ट इयर करणार आहोत. आणि जसं आता पुष्कर म्हणाला की मॉड्युलर किचन आम्ही नेक्स्ट इयर करणार आहोत, पण तोपर्यंत सुद्धा जरा एक छान मांडणी करून ठेवायला म्हटलं छोटासा रॅक मागवूया. कारण आत्ता मी हे डबे असे इथे ठेवलेत, नंतर हा रॅक आता बघूया, अजून आम्ही डिसाईड नाही केलंय कुठल्या बाजूला ठेवूया. हे डबे राहतील का बघूया. हे राहतात ना, व्यवस्थित राहतील. हे राहतील डबे, मस्तच राहील. अजून पण मला वाटतं हे बघ असं ना, हे ठेवून चमच्यांचा इथे ठेवू शकतो. आणि हा जो डब्बा आहे ना तो खाली मिसळण्याचा, मसाला डब्बा, मसाला डब्बा इथे राहील. ही तेलाची किटली पण ठेवू शकतो आपण इथे, म्हणजे इथे जरा पसारा वाटणार नाही. ऑर्गनाइज्ड राहील. यस, एक्झॅक्टली. आणि ही शेवटची एक अजून एक वस्तू आहे, ती म्हणजे हा आहे आपला आमचा मिरर. तर असा हा मिरर आहे. या सगळ्या गोष्टी आता आम्ही घेऊन आलो, फिटिंग आता सगळं एक दिवस करून घेणार. दिसतोय का राहू? पुष्कर जसं म्हणाला की घरातली सगळ्यात मेन गोष्ट, सुरुवातीच्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल जेव्हा आम्ही या नवीन घरात शिफ्ट झालो, आरसा नव्हता तेव्हा आम्ही कॅमेराचा आपली जी फ्रंट साईड असते ती ओपन करून सगळं आवरत होतो. पण थोडंसं आमचं प्लॅनिंग होतं की कुठली गोष्ट कशी घेऊया किंवा आपल्याला कुठे लावायची आहे, म्हणून आम्ही थोडंसं थांबलेलो. मग आता जरा ज्या छोट्या छोट्या आणि आम्हाला आत्ता इसेन्शियल आहेत अशा या सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. त्यात सगळ्यात पहिले आम्ही आरसा घेतलेला. आणि पाऊस इज बॅक. काल पाऊस पडत नव्हता, पण आजचे वेदर अपडेट्स, आज मस्त पाऊस पडतोय इथे. आज पाऊस आला परत. खूप दिवसांनी, आपण आलो तेव्हापासून नव्हताच पाऊस ना? नाही, आज आलाय. आला ना पाऊस परत राहू. आणि मगाशी अनबॉक्सिंग सगळं झाल्यानंतर आम्ही चहा वगैरे प्यायला, आणि तो जो बेड साईडच्या इथे जो लॅम्प आणला आहे त्याला बल्ब आणायचा होता जसं आम्ही तुम्हाला सांगितलं, तर तो आम्ही आणायला बाहेर गेलो होतो. आणि आज पिठोरी अमावस्या सुद्धा आहे, सो त्याची मला थोडीशी तयारी करायची होती. पाऊस मेन थांबला होता म्हणून मी आणि पुष्कर म्हणालो चला पटकन बाहेर जाऊन येऊया, सगळं घेऊन येऊया. हा, आणि त्यामुळे मग आम्हाला जास्त काही शूट नाही करता आलं. ज्या सगळ्या वस्तू आम्ही या नवीन घरासाठी आणल्या होत्या त्या आता मी सगळ्या जरा जागच्या जागी लावून घेतेय. सो म्हटलं उषाच आधी कम्प्लीट करून टाकूया. उषा किती आहेत आपल्या? पाच आहेत. कव्हर सहा आले. कव्हर सहा आली. राहू दे एक एक्स्ट्रा जरा ना, एक राहूला खेळायला. राहूचा आहे वेगळं, त्याच सहा कव्हर झाले ना. सहा मी एक आतमध्ये एक्स्ट्रा आले ते आपल्या उषा पाचच आहे. हे एक्स्ट्राच ठेवलं का? हा, ते एक एक्स्ट्राच ठेवलं. म्हटलं मग पाच आहेत ना, चार अशा बाजूला आणि मध्ये एक व्हाईट ठेवूया. हा चालेल. हे ब्लू आणि व्हाईट आहे ना, ह्याच्यात व्हाईट आणि सिमिलर आहे. सगळ्या उशांना मस्त कव्हर लावून झाली आहेत, आता त्या छान सोफ्यावरती अरेंज करून ठेवते. आणि बघू शकताय सोफ्याला आता मस्त लुक आलाय, मॅचिंग कव्हर्स आली आहेत कुशन्स ना, मस्त मस्त. आणि त्या व्हाईटने जास्त मजा आणली हो यामधल्या, ते उठून दिसतंय त्याच्यावर छान दिसतंय आता. आणि हा बल्ब आणलेला आहे लॅम्प साठी, सो आता तो आम्ही पटकन लावून देतो. चला आता आपण बल्ब लावूया. चलो. वा, मस्त
लागला ना. बंद कर बघ. क्या बात. राहू किती खुश झाला. आवडला. आणि फायनली लॅम्प लागलेला आहे. सगळ्या गोष्टींचं अनबॉक्सिंग सुद्धा झालंय. आता जरा मी बाकीच्या कामांकडे वळतीये. आज हा व्लॉग इथेच थांबवतीये. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.